नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम सांगेल की त्या दिवशी आम्ही जो व्हिडिओ बनवला होता अंडर व्हॅल्यूड सेक्टर्स आणि स्टॉक्सविषयी, आय थिंक तुम्ही खूप आवडला, तुमचे खूप छान रिस्पॉन्स आले आम्हाला। अजूनही तुम्ही नसेल पाहिला तर अवश्य पॉवर कार्डवर क्लिक करा किंवा तुम्ही डायरेक्टली सॅटर्डेचा व्हिडिओ पाहू शकता आणि तो व्हिडिओ पाहिल्यावर अवश्य तुमचा अभिप्राय द्यायचा आहे, कारण तुमचा अभिप्राय मला आणखीन असे खूप सारे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करत असणार आहे। मित्रांनो, आपण येतोय आता मार्केट अपडेटवर। आजचं मार्केट जर आपण पाहायला गेलं तर अपेक्षेप्रमाणे आज थोडं करेक्शन फेजमध्ये दिसत होतं आणि टॉप साईडला तो जास्त टिकला नाहीये। ओके, आता उद्या पाहूया। उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी। आता ही फिन निफ्टीची एक्सपायरी मार्केटला उद्या दिशा दाखवणार का, ह्या गोष्टींवर आपण आज चर्चा करूया आणि अनालिसिस करायचा प्रयत्न करूया। पहिली गोष्ट आपण येतो निफ्टीपाशी। निफ्टीच्या एक गोष्ट तुम्ही इथे ऑब्झर्व करा, आज नॉर्मली थोडा तो डाऊनसाईड टू रेंज बाउंड होता। ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर लोअर लो बनवतोय। उद्याच्यासाठी आपणाला 19650 खूप इम्पॉर्टंट झोन आहे। 19650 खाली सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येणार आहे जोरदार, जे मार्केटला खाली 19500 आणि 19450 इथपर्यंत घेऊन येईल। त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट, 19780 किती, 19780 वरती जर मार्केट जात आहे तर 19850 19950 आणि 20000 लक्षात ठेवा। एक इथे सिनियर आहे, ही जी मधली रेंज आहे ना, ह्याचा जो ब्रेकआउट असेल तो पुन्हा टॉपकडे घेऊन जाईल किंवा जो खालचा लोअर ब्रेक केला तर पुन्हा त्याचा क्विकेस्ट बॉटम आहे तिकडे आपल्याला घेऊन जाईल। म्हणजे आपल्याला इथपासून आत्ताची जी काही कंडिशन आहे त्याच्यापासून खाली 300-350 पॉईंट पॉसिबल आहेत। म्हणजे उद्या 350 पॉईंटची रॅली नाही भेटणार तुम्हाला, पण 100-150 पॉईंट तुम्हाला तो खाली दाखवेल किंवा टॉप ब्रेक केला, मी जो रेजिस्टन्स दाखवला 19780 तर 100-150 पॉईंट तुम्हाला तो वरच्या साईडला देईल। ओके, याच्यानंतर येऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची जर कंडिशन आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर 45800 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे। 45800 खालीच तुम्हाला सेल साईडचा पुन्हा विचार करायचा आहे, तिथेच तुमची पुट साईड ऍक्टिव्ह होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 46050 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे, त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा इथे काय होईल की अपसाईडला एंट्री मिळेल, पुन्हा तो टॉपच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल। परंतु लोअर हाईज फॉर्मेशन चालू आहे, आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की एक डिसेंडिंग ट्रायंगल प्रमाणे इथे एक डाऊन साईडला ब्रेकडाऊन दाखवू शकतो, तर थोडं कॉशियस राहा अपसाईडला जात आहे। तर 46050 वरती जात नाही तोपर्यंत अपसाईड 100% रिस्की राहील आणि 45800 तर तुमच्यासाठी प्रॉपर झोन आहे तुम्हाला सेलिंगसाठी। ओके, याच्यानंतर जाऊया आपण फिन निफ्टीकडे। आता फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे तर थोडं फोकस ठेवा, काय काय गोष्टी सांगतोय ते बघा। नॉर्मली इथे आपण फ्लॅगपोल प्रमाणे तो स्ट्रक्चर फॉर्मेशन करतोय, परंतु दोन गोष्टी तेज कुठे बनणार, 20550 वरती टेक्निकली इथे नॉर्मली ह्याच्यामध्ये बाईंग प्रेशर दिसू शकतं, तिथून तो वर जाऊ शकतो किंवा खाली नॉर्मली आपण पाहायला गेलो तर 20480 एक इम्पॉर्टंट लेवल आहे। 20480 खालीच तुम्हाला पुन्हा एकदा सेलिंग मिळेल आणि ह्या लेवलच्या खाली किंवा वर तिथे आपले ट्रेड इनिशिएट करायचे आहेत, ह्या इन द बिटवीन नका करू, कारण इथे तुम्ही पाहिलं तर ह्या ट्रँगलच्या बाहेरच मोठी रॅली कॅच करता येते, इथे प्रीमियम जाईल, इथे तुम्हाला लॉस होऊ शकतो। ओके, तर ह्या कंडिशन्सला फोकस ठेवा मित्रांनो। तसेच तुम्हाला ह्या अशा पद्धती शिकायचे असतील ह्या ट्रेडिंग रिलेटेड आहेत, काही लोकांना इन्व्हेस्टमेंट रिलेटेड बघायचं आहे, तर आम्ही 13 ऑगस्ट रोजी शेअर मार्केट मनी ब्ल्यूप्रिंट नावाचा आमचा जो प्रोग्राम आहे स्पेशल तो घेऊन येतोय पुण्यामध्ये 5-8 या वेळेमध्ये। तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, लिंकवर जाऊन तुमची आजच सीट कन्फर्म करा, कारण फक्त लिमिटेड जागाच आम्ही तिथे घेतो, सगळ्यांना आम्हाला त्या हॉलमध्ये घेता येणार नाहीये। ओके, याच्यानंतर ना काही 4 स्टॉक देतो तुमच्या स्टडी पर्पजसाठी, क्विकमध्ये नोटडाऊन करून चला जेणेकरून तुम्हाला उद्या ते फायदेशीर ठरतील प्रॉपर अनालिसिस केल्यानंतर। पहिला स्टॉक असेल इंडसंड बँक लिमिटेड। इंडसंड मध्ये असं आम्हाला वाटतं की 1435 लास्ट क्लोज झालेला आहे, 1439 वरती इंडसंड बँकेवर तुम्हाला लक्ष ठेवायचे। 2 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला एशियन पेंट्स लिमिटेड। एशियन पेंट्समध्ये 3545 लाच भाव बंद आहे, 3552 वरती याच्यावर लक्ष ठेवा। 3 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड। बालकृष्णामध्ये 2368 रुपयांना आज भाव बंद झालेला आहे, 2362 खाली पुन्हा याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। आणि 4 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड। बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये 1227 आजचं क्लोजिंग आहे, 1224 खाली
जोरदार सेलिंग मिळेल, ऑलरेडी तो सेलिंगच्या तयारीत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे होते. प्लस तुम्हाला आम्ही काही स्टॉक्स पण दिले होते स्टडीसाठी अनालिसिस करून शनिवारच्या आपल्या टेलिग्रामवर. तर ज्यांनी फॉलो नसेल केला त्यांनी क्विकमध्ये टेलिग्रामवर जावा, ते स्टॉक भेटले असतील. आणि जर तुमच्याकडे असे स्टॉक नसतील तर तुम्ही डिमॅट ओपन करा, कारण तिथे आम्ही 10 स्टॉक प्रत्येक आठवड्याला रिकमेंड करत असतो, जिथे तुम्ही तुमच्या स्विंग ट्रेड आरामात करू शकता सगळे काम तुमचे मॅनेज करून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने कंपल्सरी मला सांगायचे. धन्यवाद.